नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद या ठिकाणी आपण तीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सकोल विश्लेषण या पुस्तकामधून दोन हजार चार ते अठरामध्ये जे विविध प्रश्नपत्रिका पोलीस भरतीचे झाले आहेत त्यातील वारंवार आलेले प्रश्न आणि साधर्म्यावर आधारित प्रश्न यांचे विश्लेषण बघतो आहोत भारती प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हडबे नितीन सत्रे गंगाप्रसाद केंद्रे या आ, अनुभवी लेखकांनी लिहिलेलं ले हे पुस्तक त्याच्यातून आपण महत्त्वाचे लेक्चर्स बघतोय जुने प्रश्नांचं विश्लेषण करतो आहोत ज्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण याचा समावेश आहे चला आजही आपण असेच महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संक्षिप्त रूपे आणि महाराष्ट्रातील जिल्हे असे दोन घटक कव्हर करायचे आहे संक्षिप्तरूपे पोलीस भरती संदर्भातील किंवा पोलिस प्रशासनासंदर्भातील काही संक्षिप्तरूपी त्यावरील स्वतंत्र लेक्चर आपण बघितलेलं आहे प्रश्न कमी असतात मात्र हातातील मार्क्स असतात असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल पोलीस प्रशासनामधील काही अधिकारी असेल त्यामधील काही महत्त्वाची पदं असतील काही डिपार्टमेंट असतील त्या संदर्भातील संक्षिप्तरूपी ज्यावर प्रश्न विचारले गेले आहेत बघूया आपण कोणते प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीला पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे जी एस टी okay. काय जी एस टी दोन हजार अठरा दोन हजार सतरा हा आपण बघतोय जी एस टी ॲक्ट आलेला आहे लेटेस्टमध्ये हा पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न नाही आहे मात्र चालू घडामोडीचा एक महत्त्वाचा प्रश्न जी एस टी बरेच जण गोंधळतात मग हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे एका ग्रीन सर्व्हिस आहे गुगल सर्व्हिस आहे गुड्स अँड सॉफ्टवेअर आहे ज्यांचा एक बेसिक अभ्यास आहे ना जे न्यूजपेपर वाचतात किंवा ज्यांनी चालू घडामोडीची पुस्तक वाचले आहेत त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे एक जुलै दोन हजार सतरापासून हा भारतामध्ये लागू आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे काय एक जुलै दोन हजार सतरा मित्रांनो अत्यंत महत्वाचा असा हा कायदा याच्या आधी महाराष्ट्रामध्ये मग कोणता कायदा लागू होता हाही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे ओके पुढे आपण जाऊया सी सी टी एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव काय फसवणारा बरेच जणांना गोंधळात टाकणारा असा हा प्रश्न होता सी सी टी एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव तुम्हाला विचारलेले आहेत ऑप्शन होते सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आणि सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम सी सी टी एन एस या प्रणालीची पूर्ण नाव उत्तर या ठिकाणी दिलं होतं क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम काय क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम महत्त्वाचं आहे म्हणजे याच्यानंतर जर हा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तो तुमचा चुकायला नको पोलीस प्रशासनामध्ये जी नवीन प्रणाली लागू झाली ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून त्या संदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न होता सी सी एन एस भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पोलीस दल अधिक सक्षम बनवे त्यासाठी हा प्रकल्प राबवला गेला नॅशनम नॅशनल क्राईम रेकॉर्ड रेकॉर्ड ब्युरो याच्यामार्फत हा प्रकल्प या ठिकाणी अंमलात आणला गेला सुरुवात कधीची आहे सी सी एन एसची तर सुरुवात आहे दोन हजार नऊची हे आम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे पुढे रॅम या शब्दाचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे रॅम आता हा जर बघितला तुम्ही जो संगणक नावाचा टॉपिक आपला आहे आपण त्या संदर्भातले लेक्चरही बघितलेले आहेत संगणक पोलीस भरतीला संगणकावर किंवा कम्प्युटरवर काय विचारलं जातं ते आपण बघितलेलं आहे रॅम या शब्दाचा फुल फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे रुमिंग ॲक्सिस मेमरी रॅन्डम ॲक्सिस मेमरी रिडेबल ॲक्सिस मेमरी रेड ॲक्सिस मेमरी रॅम आता इथे रॉमसुद्धा एक नवीन कन्सेप्ट आहे रॅम तर झालं असं जिथे सुद्धा आहे ज्याला रीड ओनली मेमरी असं म्हटलं जातं रॅन्डम ॲक्सिस मेमरी रॅम जी कायम स्वरूपाची आहे काय आहे कायम स्वरूपाची तिला रँडम ॲक्सिस मेमरी असं म्हटलं जातं पुढे पैसे काढण्यासाठी वापरले जाणारी मशीन आहे ए टी एम त्याचं संक्षिप्त रूप काय इंग्रजीतील कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणून आपल्याला ए टी एमला ओळखले जातं ए टी एम ऑटोमेटेड टेलर मशीन ऑटोमेटिक टाईम मशीन एनी टाईम मशीन अकाउंट मनी ट्रान्सफर मशीन ए टी एम ए टी एमचा फॉर्म म्हणूया आपण उत्तर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन ए टी एम काय ए टी एम ऑटोमेटेड टेलर मशीन माहीत असलं पाहिजे आणि मग ते पहिलं ए टी एम एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये सिटी बँक या बँकेने सुरू केलं हाही मुद्दा आहे पुढे जाऊया आपण सेज सेजचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे मग तो दोन हजार अकरालाही विचारला गेला चौदालाही विचारला गेला सुद्धा विचारला गेला सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन सोशियल इकॉनॉमिक झोन स्पेशल इलेक्ट्रॉनिक झोन सोशल इलेक्ट्रॉनिक झोन सेजचा फुल फॉर्म स्पेशियल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र असं आपण त्याला म्हणत असतो स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज जे आपण एम आय डी सी वगैरे तुम्ही ऐकत असाल एम आय डी सी हा एक शब्दप्रयोग आहे थोडासा त्याच्याशी निगडीत एम आय डी सीचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे एम आय डी सीची स्थापना कधी झाली तिथं स्थापना तारीख त्याचा ॲक्ट महत्त्वाचा मुद्दा आहे सेज शेज का विकसित केलं आपण शेज विकसित करण्यामागचा आपला उद्देश काय होता तर राज्यामध्ये मोठा निधी आला पाहिजे राज्याचा औद्योगिक विकास झाला पाहिजे राज्यातील रोजगार वाढला पाहिजे बाबी आपल्याला सेजच्या माध्यमातून साध्य करायच्या होत्या पुढे प्रश्नांचं या, या पुस्तकामध्ये एक रिपीटेड प्रश्न आणि दुसरे साधर्म्यावर आधारित प्रश्न इंटरनेटशी संबंधित असणारी जी संज्ञा आहे एच टी टी पी ती म्हणजे काय बघा संगणक संगणकावरील आणखी एक प्रश्न पोलीसवरती या ठिकाणी विचारला जातोय एच टी टी पी काय हाय ट्रान्सलेट ट्रॅफिक प्रोटोकॉल ही वी टर्मिनल प्रोग्राम हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि हायर टेलिफोनिक ट्रान्समिशन प्रोवायडर काय एच टी टी पी म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलं आहे संगणकामधील एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट म्हणूया संगणकामधील अत्यंत महत्त्वाचा फुलफॉर्म म्हणूया संगणकामधील अत्यंत महत्त्वाचं संक्षिप्त रूप म्हणूया ते म्हणून तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे एच टी टी पी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल या ठिकाणी मग पुढे डब्ल्यू 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 याचा लॉंग फॉर्मही तुम्हाला माहीत असलं पाहिजे फुल फॉर्मही तुम्हाला माहीत असलं पाहिजे वर्ड वाईड वेब असं आपण त्याला म्हणत असतो पुढे जी पी एचचे सविस्तर रूप काय आहे जी पी एस जी पी एस जनरल पोस्ट सर्विस जनरल पोजिशनिंग सिस्टीम ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम ग्लोबल पोस्ट सर्विस जी पी एचचे सविस्तर रूप काय आहे जी पी एस ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम असं आपण त्याला म्हणत असतो कशाला ला, जी पी एसला ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम जी पी एस ही अमेरिकेची प्रणाली आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे या प्रणालीच्या माध्यमातून इंटरनेटद्वारा हव्या त्या ठिकाणाचा पत्ता व स्थळ नकाशाद्वारे अचूक कळते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे ते ॲड्रेस किंवा एखादं ठिकाण शोधून काढायचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून ती कळण्यासाठी जी पी एस प्रणाली मग जी पी एसच्या आधारावर भारतामध्ये कोणती प्रणाली सुरू झाली तर तिचं नाव आहे आय आर एन एस एस मग आपलं काम आहे की आय आर एन एस एस याचा फॉर्म आम्ही नेटवर जाऊन शोधून काढला पाहिजे आम्ही तो वाचलेला असला पाहिजे आम्ही तो अभ्यासलेला असला पाहिजे पुढे डी एन ए म्हणजे काय काय डी एन ए डी एन एचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे थोडसं विज्ञानाशी निगडीत म्हणूया आपण ओके डी ऑक्सिरायबोज न्यू न्यूक्लिड आयसिड असेल डिटॉक्सी न्यूक्लिड अल्कली असेल डीटॉक्झिकेशियन न्यूक्लो अमिनो ॲसिड असेल यापैकी नाही डी एन ए आणि या डी एन एच्या जोडीलाच असतो मग दुसरा आर एन ए डी एन ए आणि आर एन ए यांचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे डी एन ए डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड डी एन ए ऍसिड ॲसिड आर एन ए हे काय आहेत हे जनुकीय घटक ज्यांच्यापासून बनतात ते रेणू आहेत त्याला डी एन ए असं म्हटलं जातं जी डी एन ए हा एक विज्ञानामधील अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणून आपल्याला लक्षात ठेवावा लागतो पुढचा टॉपिक या ठिकाणी आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे काय महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे तुम्हाला सातत्याने परीक्षेला विचारले जातात तो खरं म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक भाग आहे असं आपण म्हणूया त्यामध्ये मग त्या जिल्ह्याचा इतिहास त्याची भौगोलिक संरचना त्या जिल्ह्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्यावर प्रश्न आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जिल्हाविशेष वाचणं महत्त्वाचे नेटवरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील माहिती काढणं महत्त्वाची आहे बघा कशा पद्धतीचे प्रश्न रिपीट झाले कोणत्या जिल्ह्यावर कसे प्रश्न आले आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रामध्ये कुठे आहे पुणे जिल्ह्याला हा प्रश्न विचारला गेला आहे आगाखान पॅलेस पुण्यामध्ये आहे बघा म्हणजे त्या त्या जिल्ह्याशी संबंधित प्रश्न त्या त्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीला विचारलेला आहे हे पहिलं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग पुण्याला काय म्हटलं जातं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं हा एक विकसित जिल्हा आहे तिथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा औषध निर्मितीचा कारखाना आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे पुण्यामध्ये तळेगाव या ठिकाणी काच कारखाना आहे तसेच मुंडवा या ठिकाणी कागदगिरणी आहे हे माहीत असलं पाहिजे पुणे शनिवार वाडा अशा अनेक बाबी पुण्यामध्ये असलेले किल्ले कोणकोणते आहेत असा प्रश्न तुम्हाला मी विचारला तर तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये उत्तर देता आली पाहिजेत पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या अष्टविनायकाची स्थानं किती आहेत आणि कोणकोणते अष्टविनायक आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे जिल्ह्यावर काय विचारलं जातं हे तुमच्या लक्षात येते रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या विचारली आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही इंटरेस्टिंग आहे इथे इथेच रायगडचं विचारलं उद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल विचारलं जाईल रायगडमध्ये पंधरा तालुके तुमचा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तेही मला सांगा रायगड कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडून दुसरा जिल्हा आता हे कोकण किनारा इथे कोकणासंदर्भात आलं तुम्ही जर कोकण के प्रशासकीय विभागामधील असाल तर मला कोकणामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जे जिल्हे आहेत त्यांचा क्रम सांगा कोणकोणते जिल्हे आहेत कोकण प्रशासकीय विभागामध्ये आणि रायगडमधील ती घारापुरा घारापुरी लेणी किंवा ज्याला येली म्हणतो आपण ती तुम्हाला माहीत असली पाहिजे पुढे महाराष्ट्रातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता मुंबई गडचिरोली सिंधुदुर्ग की नंदुरबार पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग तो आम्हाला माहीत असला पाहिजे दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा वर्धा आम्हाला माहीत असलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार हाही आम्हाला माहीत असला पाहिजे ओके इंटरेस्टिंग पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग दुसरा वर्धा आणि सर्वात कमी साक्षरता नंदुरबार पुढे आपण जातो आहोत म्हणजे तुम्हाला साक्षरता जी आहे ना साक्षरतेच्या बाबतीमध्ये किंवा लिंगगुणोत्तराच्या बाबतीमध्ये किंवा घनतेच्या बाबतीतमध्ये आपापल्या जिल्ह्याची घनता साक्षरता लिंगगुणोत्तर हे तुम्हाला माहीत असावं असं या ठिकाणी अपेक्षित आहे तुम्हाला आपापल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळही माहीत असलं पाहिजे आपला जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत बघा तुमच्या जिल्ह्यात किती तालुके आहेत ते तुम्हाला मी सांगितलं होतं पंधरा तालुके सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता मित्रांनो किंवा कोणते सर्वाधिक तालुके असणारी महाराष्ट्रातील जिल्हे कोणते इंटरेस्टिंग प्रश्न आणि सर्वात कमी तालुके असणारी महाराष्ट्रातील जिल्हे कोणते सर्वात कमी सर्वात जास्त नाशिकमध्ये पंधरा तालुके नांदगाव पूर्वेकडील तालुका बागलान उत्तरेकडील तालुका त्र्यंबकेश्वर अतिपश्चिमेकडील आणि इगतपुरी अतिदक्षिणेकडील म्हणजे त्या तालुक्यांची ठिकाणं कुठे आहे त्यावरही तुम्ही चर्चा केली असली पाहिजे पुढे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता हा प्रश्न एका जिल्ह्याला विचारलेला नाही औरंगाबादला विचारला नागपूरला ठाण्याला पुण्याला बीडला म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आणि लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा हे कोणत्याही जिल्ह्याच्या पोलीस भरतीला विचारलं जाऊ शकतो हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर कोणता अहमदनगर सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर अहमदनगरनंतर मोठा जिल्हा कोणता तर पुणे त्याच्यानंतर नाशिक म्हणजे पहिले तीन जिल्हे तुम्हाला माहीत असले पाहिजे अहमदनगर एक नंबर पुणे दोन नंबर नाशिक तीन नंबर आता पुढे कोणता तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आहे आता इथे तुम्हाला अहमदनगर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न की कोणता तालुका अहमदनगरमध्ये नाही आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नसलेला तालुका माहीत असला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात असलेले तालुके माहीत असेल तरच याचं उत्तर देता येईल अहमदनगरमधील तालुके माहीत असतील तुम्हाला सगळे काय तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पाथर्डे आहे का आष्टी आहे का राहुरे आहे का अकोले आहे का बघा या ठिकाणी उत्तर होतं आष्टी आष्टी कुठे आष्टी बीडमध्ये आहे राहुरी यस राहुरी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला एकोणीसशे अडुसष्टचं मग अहमदनगरमध्ये किती तालुके आहेत तर चौदा तालुके किती चौदा तालुके हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे पुणे नाशिक औरंगाबाद की नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ उत्तर आहे नागपूर इथे एक महत्त्वाचा लेटेस्टमधला एक मुद्दा जो सध्या चर्चेत होता की औरंगाबाद या ठिकाणच्या विमानतळाला कुणाचं नाव देण्यात आलं किंवा तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे इंटरेस्टिंग मुद्दा आहे पुढे महाराष्ट्रामधील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे डॉक्टर आंबेडकर विमानतळ नागपूर तीन विमानतळं जे इंटरनॅशनल आहेत आंतरराष्ट्रीय आहेत पुढे नागपूर हे टिंबटिंब या लोहमार्गातील महत्त्वाचे जंक्शन आहे बघा नागपूर कोणत्या लोहमार्गावर आहे मुंबई दिल्ली मुंबई कोलकाता मुंबई चेन्नई मुंबई बंगळुरू मुंबई कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन म्हणून नागपूरला आपण ओळखतो मुंबई कोलकाता इकडे आपण बघतो इथे मुंबई आहे पश्चिम भागामध्ये आणि इकडे कोलकाता आहे पश्चिम बंगालमध्ये मग या ठिकाणी भुसावळ आहे नंतर नागपूर आहे नंतर जबलपूर आहे पुढे इकडे मुंबई दिल्ली जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ठाणे आहे नाशिक आहे मनमाड आहे भुसावळ मध्य प्रदेश दिल्ली पुढे खाली मुंबई चेन्नई खाली दक्षिणेकडे जातो आहे आपण पुणे दौंड सोलापूर तो मार्ग आहे म्हणजे वेगवेगळ्या मार्गावर कोणती ठिकाणं आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न होता पुढे महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन कुठे होते बघा हिवाळी अधिवेशन प्रश्न इंटरेस्टिंग आहे मुंबई अमरावती नागपूर औरंगाबाद आणि मला वाटतं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बरोबर हिवाळी अधिवेशन कुठे होते कोणत्या करारानुसार होते महाराष्ट्राची उपराजधानी कोणती असे विविध प्रश्न उत्तर एकच बघूया किती जणांना उत्तर देता येतं नक्कीच तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लेक्चर बघत रहा. या ठिकाणी थांबूया धन्यवाद